पाणी एक सगळ्या गोष्टींना डिझॉल्व करतं, सगळ्या गोष्टींचा साफसफाई करतं. एकदा ते लक्षात आलं की आपल्याला लक्षात येईल की आपण पाणी प्रमाणात बरोबर घेतलं तर देह आपला बऱ्यापैकी ठीक होऊ शकतो. पाणी आपण साफसफाई करायला रेग्युलरली वापरतो, भले ते ॲसिड असेल, अल्कली असेल किंवा सॉल्ट्स असतील. आपण कपडे धुवायला पाणी वापरतो, पण मी तुम्हाला म्हटलं एक टमरेलमध्ये दोन कपडे धुवा, तुम्ही म्हणाल काही येडा का काय, एवढ्याशा पाण्यात कसं धुता येईल. भरपूर पाणी द्या, अर्धा बादली, दोन बादल्या, तीन बादल्या, म्हणजे मी साबण लावीन, स्वच्छ पैकी धुईन आणि कपडे साफ होतील, हे आपल्याला माहिती आहे. पण हेच आपण आपल्या देहाला वापरतो का? देह म्हणजे कपडे धुणं नाही, देह एक कॉम्प्लेक्स आहे. तोंडापासून संचाच्या एनसपर्यंत आपली गट जी आहे ती जवळजवळ 50 फूट आहे. मग त्याची तुलना आपण करायची झाली तर घरची पाईप सिस्टीम जी आहे ज्याच्यात भरपूर बेंड्स असतात, भरपूर किंग्स असतात, तरी देहासारखं नसतं, सरळ असतं, बेंड असतं, सरळ असतं, बेंड असतं वगैरे, पण तरी त्या पाईपसुद्धा खराब झाल्या. म्हणजे काय? कचऱ्याने खराब झाल्या आतमधून, गंज नाही. तुम्ही कचरा टाकलेला तेलकट तुपकट हे सगळं चिकटून चिकटून पाईपला चिकटून बसतं, जे मी फोटोमध्ये दाखवलेलं आहे, ते काढायला आपण ड्रेनो वापरतो. ड्रेनो म्हणजे एक ब्रँड आहे, असे भरपूर वेगळे ब्रँड आहेत, मला नाव सुचलं नाही म्हणून मी ड्रेनो धरला. ते आपण आपल्या हे बेसिनमध्ये टाकलं की ते पाईपमध्ये जाऊन ते सगळं जे चिकटपणा आहे त्याला लूज करतं आणि ते सुट्ट करतं. आता ते सुट्टं झाल्यावर आपण पाण्याचा भरपूर फवारा मारला पाहिजे, म्हणजे मग तो कचरा बाहेर पडून दुसऱ्या बाजूला बाहेर पडू शकतो. ते जर का आपण केलं नाही तर तो इकडच्या पाईपचा जाऊन पुढे जाऊन कुठेतरी अडकतो आणि परत ते जाम होऊन बसतो. म्हणजे पाण्याचा प्रभाव वापरावाच लागतोय. तसंच आपण आपल्या देहामध्ये जिथे 40-50 फूट पाईपिंग आहे तोंडापासून संशापर्यंत, फक्त आपल्या पाईपिंगमध्ये साध्या पाईप सारखी स्मूथ पाईप नाही आहे, आपल्या पाईप मध्ये अशी बोट आहेत. हे जे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनच्या खाली फोटो दाखवलेत ते बोट आहेत, आणि त्या बोटांच्या मध्ये कचरा जाऊन बसू शकतो जर का तुम्ही पाणी पुरेसं प्यायला नाही तर. तुम्ही शिस्तशीर पाणी प्यायला तर हळूहळू हळूहळू ते फ्लशिंग होऊ शकतं आणि देह साफ राहू शकतो. आणि देह तिकडे जर बोट जी आहेत ती आतली आतड्यातली बोट जर का स्वच्छ राहिली तर त्याच्यातनं तुमचा ऍब्सॉर्प्शन भाग जो आहे, जो तुम्ही अन्न खाताय त्याच्यातनं रक्त बनवायची क्रिया वगैरे, ती जास्त उत्कृष्ट होऊ शकते. तर आपल्याला माहिती आहे की पाण्यामुळे सगळं डिझॉल्व होऊ शकते. पण आपण देह फ्लश करायचा झाला तर एक होजपाईप लावून संपूर्ण जोरात पाणी सोडलं आणि एक 50 लिटर सोडलं तर माणूस मरेल, तसं करून चालत नाही. पण आपण रेग्युलरली शिस्तशीर थोडं जास्त पाणी प्यायलो आणि जास्त लघवी झाली आणि खोटा साफ झाला, म्हणजे ते आपण साफ मेंटेन करत आहोत. तर पाण्याला किती पाणी घ्यावं ह्याची काय व्याख्या आहे? तर दिवसातनं आपण 2-5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात साहजिकच आहे की उन्हाळ्यात थंडीपेक्षा जास्त पाणी प्यायला पाहिजे. आपण पाणी एवढं प्यायला पाहिजे की दिवसातनं एकदा तरी आपल्याला क्लिअर लघवी झाली पाहिजे, रंगीत नाही. दिवसातनं एकदा तरी स्वच्छ शौचालय झालं पाहिजे. आपल्या नाकपुड्या ज्या आहेत त्या मॉइस म्हणजे ओलसर असल्या पाहिजे, अगदी सुक्या सुक्या नसाव्या. तोंडात लाळ पुरेशी जमली पाहिजे, लाळ येत नाही म्हणजे पाणी कमी पित. डोळे सुके नाही झाले पाहिजेत, डोळे सुके पडतायत म्हणजे पाणी कमी पित. आपलं स्किन आतड सुक सुक पडू नव्हे, मॉइश्चराइज असलं पाहिजे. आपल्याला घाम अंगभर आला पाहिजे व्यायाम केल्यावर, काही कष्ट केल्यावर. असं नको की घाम येतो नुसता खाकेत आला किंवा येतच नाही, म्हणजे काहीतरी बिघाड आहे. पहिलं बघायचं म्हणजे पाणी किती पितो, पाणी पित नसला तर घाम कसा येणार? अंगात पाणीच नाही तर घाम कुठं येणार? मग पाणी पिऊन घाम येत नसला तर तो दुसरा प्रॉब्लेम आहे, पण पहिलं पाणी पिताय का नाही ते बघा. आणि एवढं सगळं करून जास्त पाणी ढोसत बसलात तर अंगावर पाणी राहू नव्हे, नाही तर तो एक विकार आहे. तर तेवढं पाणी पण पिऊ नका की अंगावर फ्लुईड राहत आहे.
तर पाण्याची ताकद काय? आता आपण बघितलं की पाण्याच्या ताकदीमुळे आपण एक्सटर्नल हिलिंग करू शकतो. ते मग गार पाणी लावा, गरम पाणी लावा, गार आणि गरम लावा, कोल्ड शॉवर्स घ्या, आईस शॉवर्स घ्या, गरम पाण्याच्या बाथ्स घ्या, स्टीम बाथ घ्या, मिनरल बाथ घ्या, ह्याचा सगळा उपयोग करून आपण पाण्याचा औषधाकरता उपयोग करू शकतो. आता आपण बघूया, डॉक्टर मासारो इमोटो हे एक जापानीज सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी पाण्यावर खूप काम केलंय. डॉक्टर मासारो इमोटोनी पाण्यावर खूप काम केलंय. काम केलंय म्हणजे काय? त्यांनी पाण्याचा अभ्यास केला आणि बघितलं की पाण्याच्या मॉलिक्यूलमध्ये जर करता तुम्ही आतमध्ये मायक्रोस्कोप खाली बघितलं तर वेगळा वेगळा प्रकार दिसतो. तो अभ्यास कसा केला? त्यांनी पाण्याला फ्रीज केलं, म्हणजे त्याचा बर्फ केला आणि बर्फाचा करून स्लाइसेस घेऊन ते मायक्रोस्कोप खाली बघितले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की कुठलीही मॉलिक्यूल वेगळी 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 पॅटर्न देते. एकाच भांड्यातले 10 मॉलिक्यूल्स असतील तर वेगळे वेगळे असतात. त्यांच्या हेही लक्षात आलं की स्नो जेव्हा पडतो, बर्फ जेव्हा पडतो आकाशातनं, ज्याला आपण स्नो फ्लेक्स म्हणतो, वेगळे वेगळे स्नो फ्लेक्स ते घेतले आणि फ्रीज करून कट सॅम्पल घेऊन क्रिस्टल बघितला त्याचा खाली मायक्रोस्कोप खाली, तर वेगळे वेगळे पिक्चर दर्शवत होते. आणि मग त्यांना ते एकदम सरप्राईज वाटलं की अरे पाण्याचं एक एक बूंद आपण सेम आहे म्हणतो पण इकडे तर वेगळं आहे. मग त्यांनी त्याचा एव्हिडन्स बघितला की लक्षात आलं की आपण व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे विचार, शब्द, गाणं, हे सगळे मॉलिक्युलर स्ट्रक्चर पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरवर असर करतायत. मग त्यांना ते लक्षात आल्यावर त्यांनी ते सायंटिफिक प्रूव्ह केलं की भावना, फिलिंग्स, तुमचे ॲक्शन्स पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरवर इफेक्ट करतायत. आता लक्षात घ्या, जर करता हे सगळं त्याच्यावर इफेक्ट होत असलं तर आपला देह जेव्हा 70% पाणीच आहे तर त्याच्यावर जर करता इफेक्ट झाला तर आपल्या देहावर इफेक्ट होणारच. तर पुढचे काही स्लाइड्स आहेत ते वॉटर मॉलिक्युलचं पिक्चर केल्यामुळे पाणी, प्रेयर अँड म्युझिक म्हणजे गाणं आणि मंत्रशास्त्र ह्याच्यात काय फरक झाला पाण्यावर हे दर्शवेल. हे सगळे ज्याला आम्ही म्हणतो होली साईट्स किंवा जिथे प्युरिटी आहे तिकडचं पाणी घेऊन चेक केलेलं आहे. अँटार्क्टिक आईस आहे, नॅचरल वॉटर रेजिना इटली, असंच गंगेसारखंच एक स्थान आहे, रॉकी क्रीक वॉटर बायरन बे, तेही असंच होली साईट म्हटलं जातं, म्हणजे प्युअर साईट म्हटलं जातं. तिकडे काय असं होली रिलिजियस नाही. आणि गंगेचं पाणी, आता ह्या सगळ्या पाण्याचे घेऊन जेव्हा क्रिस्टल एक्झामिन केले तर ह्या पद्धतीने त्याला पॅटर्न दिसू आला आणि हे त्यांना अद्भुत वाटलं. मग त्यांनी त्यांच्याकडे एक एक्सपेरिमेंट केलं. जपानमध्ये एक फ्युजीवारा डॅम आहे, त्या डॅमचं पाणी त्यांनी घेतलं आणि बघितलं आणि मग लक्षात आलं की असं ते भलतंच काहीतरी दिसत आहे, त्यात क्रिस्टलाईन काही नाही आहे. पण मग त्यांनी एक 50 लोकांना तिकडे जाऊन तिकडे प्रेयर सुरू केली, म्हणजे प्रार्थना केली सगळ्यांनी मिळून. आणि प्रार्थना एक अर्धा एक तास काहीतरी प्रार्थना केली, त्याच्यानंतर ते पाण्याचं सॅम्पल घेतलं तर प्रार्थनेनंतर ते पाण्याचं सॅम्पल एकदम क्रिस्टलाईन फर्स्ट क्लास झालं. परत अद्भुत वाटायला लागलं, ते म्हणजे हे काय नवीन आहे. मग तसंच त्यांनी म्युझिक घेतलं, म्युझिक रेकॉर्डिंग, हेवी मेटल म्युझिक, ढन 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 असं म्युझिक आणि इमॅजिन बाय जॉन लेनन, म्हणजे क्लासिकल बेसवर या दोन्ही म्युझिकला पाण्याचं सॅम्पल एक्सपोज केलं आणि बघितलं तर हे हेवी मेटल म्युझिकचं परत सगळं डिस्टॉर्टेड होतं, वेगळं झालेलं होतं मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आणि जेव्हा चांगलं म्युझिक लावलं तेव्हा लक्षात आलं की एकदम सुंदर क्रिस्टल पॅटर्न आला. आता हे सगळे क्रिस्टल पॅटर्न तुम्ही बघत गेलात तर सगळे वेगळे वेगळे आहेत, आयडेंटिकल नाही आहेत. तसंच मग त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं, थँक्यू लिहून पाण्याची बाटली ठेवली त्याच्यावर, एक टिबेटन सूत्रा घेतलं त्याच्यावर एक पाण्याची बाटली ठेवली, ची ऑफ लव्ह असं म्हणून त्याच्यावर एक बाटली ठेवली आणि त्यांचे पण पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर असं बदलत गेलं, हे हा त्यांचा अभ्यास झाला. मग त्यांना लक्षात आलं की अरे
पाण्यात जर करता एनर्जी गेली तर त्याचं ते ओरिजिनल प्राणशक्ती जी आहे पाण्यामध्ये ती जागृत होऊ शकते, आणि जेव्हा ती जागृत होते तेव्हा त्याचा फायदा देहाला, प्राण्यांना, पक्ष्यांना, झाड पालापाचोळा ह्यांना सगळ्यांना, जे काही जिवंत वस्तू आपण म्हणतो त्यांना सगळ्यांना त्याचा फायदा आहे. कारण त्याचा तो ऍब्सॉर्प्शन इफेक्ट, हिलिंग इफेक्ट, मेंटेनन्स इफेक्ट एकदम वाढणार आहे. तर त्याचा इफेक्ट आपण कसा समजून घ्यायचा? आपल्याला माहिती आहे पाणी देहाकरता एसेन्शियल आहे, गरजेचं आहे. पण आता आपल्याला लक्षात आलं की प्रार्थना, चांगलं गाणं, गाण्याचा इफेक्ट, मग गाणं म्युझिक क्लासिकल असो किंवा ढांडांडाण असो, इफेक्ट होणार आहे. शब्दाचा उपचार, चांगले शब्द बोललो तर चांगला इफेक्ट होणार, वाईट शब्द बोललो तर वाईट इफेक्ट होणार. म्हणजे प्रार्थना, गाणं, शब्द आणि लिखित शब्द ह्या सगळ्याचा इफेक्ट पाण्यावर होतो. आपल्या भावनांचा इफेक्ट पाण्यावर होतो, लिखित शब्दाचा इफेक्ट होतोच. तर मग त्यांचं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी, प्रार्थना, भावना, लिखित शब्द आणि बोललेला शब्द ह्याचा सगळा इफेक्ट पाण्यावर होतो. म्हणजे ते आपल्याला जीवनशैलीमध्ये त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर डॉक्टर इमोटोनी परत त्याचा पुढे एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी भात, शिजवलेला भात घेतला आणि तो भात दोन बाटल्यांमध्ये सील बंद केला. एका बाटलीवर आय लव्ह यू असं लिहून त्याच्यावरती बाटली ठेवली एका खोलीत, दुसऱ्या खोलीत यू फूल म्हणून लिहिलं आणि त्याच्यावरती बाटली ठेवली आणि हे 30 दिवस ऑब्झर्व केलं. ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर इमोटो रोज एकेका खोलीत जायचे आणि जिथे आय लव्ह यू लिहिलेली बाटली आहे तिथे ते त्या भाताकडे, भाताशी बोलायचे, आय लव्ह यू राईस, तू किती मस्त आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, वगैरे वगैरे. तेच त्या दुसऱ्या खोलीतल्या भाताकडे जाऊन यू फूल, तू नालायक आहेस, युसलेस आहेस असं बोलायला लागली. आणि मजा म्हणजे 30 दिवसानंतर जेव्हा त्या दोन्ही बाटल्या कंपेअर केल्या तर लक्षात आलं की आय लव्ह यू बाटली जी डावीकडची आहे त्याच्यात भाताला फार काही त्रास झालेला नाही आहे, बदल झालेला दिसत नाही आहे, पांढरा दिसतोय, थोडं काहीतरी बुरशी बुरशी आली असेल, खराब झालेला असेल, पण अजून पांढरा आहे. पण तोच त्याच 30 दिवसात यू फूल म्हटलेल्या बाटलीला काळा कुट्ट होऊन खराब, एकदम बेकार झाला होता. तर ह्याचा अर्थ की आपण परत बोललेला शब्द, जे काय बोलतो, जे काय करतो, त्याचा इफेक्ट होतोय सगळ्यांना. डॉक्टर मसुरो इमोटोनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत पाण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल, मुलांकरता जनरल वगैरे वगैरे, ती बघायची असली तर तुम्ही हे बघू शकता. मी आता घाई घाईत आहे म्हणून पुढे जातोय. तर ह्याचा आणि आपल्या पारंपरिक जीवनात जे काय सांगितलेलं होतं त्याचा काय संबंध आहे? मग पहिला संबंध लावायचा म्हणजे आपण जेवायला बसतो तेव्हा चित्रावती घालतो, वदनी कवळ घेता म्हणतो, ग्रेस म्हणतो, त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं. ते म्हटल्यामुळे आपल्या देहावर इफेक्ट होतो, म्हणजे आपल्या देहाचं, आपल्या जेवणात जे काय पाणी असेल त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर बदलतं काही प्रमाणात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपण जेव्हा पूजा करतो, संध्या करतो, त्याचे कीर्तनं करतो, त्याचाही इफेक्ट देहावर होतो. आपण कलेक्टिवली गणपतीचं आरती करतोय 500 लोक मिळून, त्याचाही बेनिफिट होतो. एक आपल्याला लक्षात आलं की त्या लेकवर, फ्युजीवारा लेकवर जे एक्सपेरिमेंट केलं ते पाण्याचं प्युरिफिकेशन कसं होतं हे लक्षात आलं. म्हणजे अर्थात मंत्रशास्त्र जे आपल्या प्राचीन कालातलं आहे, ज्याला आपण त्यात काही दम नाही हो काहीतरी आहे हे असं नाही आहे, त्या मंत्रशास्त्राचा भरपूर इफेक्ट आहे आणि तो आपल्या देहावर आणि आपल्या सराउंडिंगवर, जिथे कुठे जीवतत्व आहे त्या जीवतत्वावर तो इफेक्ट होत आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून आपण ते मानत नाही, पण आता ह्याचा क्लिअर एव्हिडन्स डॉक्टर इमोटोनी कामाने दाखवलेला आहे. तर मग आता सारांशात काय सांगायचं? पाणी जीवनाला गरजेचं आहे. पाणी आपल्याला तब्येत तंदुरुस्त करायला, हील करायला गरजेचं आहे.
पाण्यामध्ये जबरदस्त ताकद आहे। आपण हे शांतपणे विचार करून लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पाण्याबद्दल बोलता, आपण जे काय बोलतो, आपण जे काय लिहितो, आपल्याकडे जे काय इफेक्ट्स करतो, भावना व्यक्त करतो, म्युझिक कडे बघतो, ह्या सगळ्याचा इफेक्ट पाण्यावर होतो आहे। आणि पाणी आपल्या देहात 70% जास्त असल्यामुळे आपल्या देहावर त्याचा इफेक्ट होतच आहे। तर आपण पाण्याला मान द्यावा। आपण आपलं पारंपरिक जीवन जे होतं, ज्याच्यात चित्रावती घाला, वदनी कवळ घेता म्हणा, प्रार्थना करा, ह्याला महत्त्व द्यावं, मंत्राचा प्रॉपर आचरण करावा आणि त्याचा फायदा करून घ्यावा। आपण पारंपरिक सिस्टीममध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्याचा फायदा घ्यावा। आपण आपल्या जीवनात पाणी वापरताना चांदी किंवा कॉपर, तांब ह्याचा फायदा करावा। ते म्हणतात पारंपरिक त्याचा फायदा आहे, ह्याचा आपण आम्ही अभ्यास केलेला नाही आहे, पण पारंपरिक म्हणतात आणि त्याचा फायदा आहे असं लक्षात येत आहे लोकांच्या, तर ह्याचा वापर करून फायदा करून घ्यावा। तर आता फायनली सांगायचं म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे की पाणी कसं फायदेशीर आहे, पाण्याचा फायदा कसा होतो, पाणी कसं आपण आचरणात आणून आपल्याला त्याच्यातनं हिलिंग पॉवर्स कसे वापरू शकतो, औषधीय गुण कसे आणू शकता, पाण्यावर असर कसा होतो आपल्या भावनांचा, आपल्या विचाराचा, आपल्या शब्दाचा आणि वागणुकीचा। आता हे तुम्ही आचरणात आणलं की आपण चांगल्या गोष्टी कराव्यात, चांगलं म्युझिक लावावं, चांगल्या पद्धती वापराव्यात, आपल्या पूर्वजच्या पद्धती ज्या होत्या त्याच्यात तथ्य आहे आणि त्या वापरायला लागाव्यात, हे करायला लागलात तर तुमच्या जीवनात बदल होईल। आणि हे तुम्ही 100 दिवस केलं तर तुमच्या जीवनात तो बदल असा होईल की तुम्हाला त्याच्यात नवीन काही वाटणार नाही आणि हळूहळू तुम्ही निरोगी व्हाल आणि आरोग्याच्या मार्गावर जाल। माझ्याबद्दल थोडी माहिती, मी अॅक्युपंक्चर प्रॅक्टिस पुण्याहून करतो, शिवांबूचा प्रचार करतो। शिवांबूमुळे गेले 7 वर्ष मी ऑनलाईन क्लिनिक चालू आहे, लोकांचा फायदा करतो, सूर्यनमस्कार शिकवतो आणि सायंटिफिक नॅचरोपॅथीचा प्रचार करायचा प्रयत्न करतो आहे। आता तुमच्याकडे आता मी फ्री फ्रॉम डिझीज सिरीज मांडतो आहे कारण तुम्हाला पण फायदा व्हावा या हेतूने आता मी तुम्हाला नमस्कार करतो आणि पुढच्या व्हिडिओला भेटू। नमस्कार। स्वतःला निरोगी व्यक्ती म्हणून विकसित करण्याची ही मालिका 12 ते 15 भागांची आहे। ही मालिका आपले आरोग्य वर्धित करण्यासाठी आमच्या ऑनलाईन शिक्षण आणि सहाय्य सेवांच्या माध्यमातून शिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करेल। आम्ही ईमेलवरील सर्व प्रश्नांचे स्वागत करतो। हेल्थ सायरन सेवा ऑफर आणि आमच्याशी कसे कनेक्ट करावे याबद्दल संक्षिप्त माहिती। Download app Health Siren for all health solutions at your doorstep.